प्रेक्षको, भ्रष्टाचारा विरुद्ध पुकारलेल्या आंदोलनाचा आजचा 133वा दिवस, म्हणजे क्रांती एका दिवसात नाही होत, एका दिवसामध्ये यश मिळतं असं होत नाही. पण या आंदोलनाने नेमकं काय केलं हे जर बघायचं असेल तर माझ्या समोर आज 2.5 तासाचा प्रवास करून मोखाडा तालुक्यातील बल्ल्याचा पाडा येथील काही ग्रामस्थ इथे आलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर ज्या गावांमध्ये भ्रष्टाचार झाला त्या गावातील लोक आता जागृत व्हायला लागले. म्हणजे खरं तर मोखाड्यातील बल्ल्याचा पाडा रस्त्यावर एकाच वर्षामध्ये 9 कोटी रुपये काढल्याचं प्रकरण आम्ही 27 फेब्रुवारी रोजी याच चॅनलवर टाकलं होतं. त्याला वाचा फोडली होती की कशा पद्धतीने भ्रष्टाचार केला जातो याचं उत्तम उदाहरण बघायचं असेल मोखाडा तालुक्यामध्ये तर बल्ल्याचा पाडा आहे. 2012 ते 2022 या 10 वर्षात 50 कोटींची खोटी विलं ही फक्त एकाच रस्त्यावर निघाली. आणि आज माहीत पडतंय की त्या बल्ल्याच्या पाड्याच्या गावामध्ये आतापर्यंत रस्ताच झालेला नाही. हा व्हिडिओ जो त्यांनी बघितला त्यावेळेस त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि तात्काळ आज 2.5 तासाचा प्रवास करून मोखाड्यावरून ते आज मशाल कार्यालयामध्ये आलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नेमकं तुमचं येण्याचं कारण सांगा मला, नेमकं आज तुम्ही इथे का आला? येण्याचा उद्देश म्हटलं असं तर कारण बल्ल्याचा पाडा हा रस्ता आजपर्यंत एकदम भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेला होता. त्याचा येण्याचा उद्देश म्हणजे का आजपर्यंत आम्हाला जे पुढे वाटचाल करणारे आम्ही कोणत्यातरी यंत्रणेखाली दबावाकडे होतो. म्हणून घाणवळ ते बल्ल्याचा पाडा हा रस्ता 3 किलोमीटरचा असून आजपर्यंत त्याच्या सुरक्षा भिंत नाही, डांबरीकरण रस्ता नाही. पुलाचे जे पूल आहे तर त्याच्यावर 1-2 तास पाऊस पडला का पुलावरून पाणी जात आहे तर त्याच्यावर प्रशासनाचंही दुर्लक्ष आहे. आम्ही वेळोवेळी त्यांना अर्ज दिलाय कारण बल्ल्याचा पाडा हे भारत देशातील आपले बल्ल्याचा पाडा हा पालघर जिल्ह्यातील शेवटचे टोक आहे. मोखाडा तालुक्यामधून 20 किलोमीटर अंतर आहे. सदर ह्या बल्ल्याच्या पाड्याला ग्रामपंचायत हिरवे घाणवळ मधील बल्ल्याचा पाडा हे शेवटचे टोक आहे आणि तिथून या बल्ल्याच्या पाड्या गावाकडे जाण्यासाठी रस्ता नाही. तसेच अतिशय कचरा व सुरक्षा भिंत नाही. तिथं वाल नदी आहे मोठी. वाल नदी 1-2 तास मुसळधार पाऊस पडला की पुलावरून पाणी जाते. त्याचे प्रवासी करणारे किंवा बाजूच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पुलावरून जावे लागते. म्हणून नवीन पुलाची पण आम्हाला गरज आहे पण प्रशासन दुर्लक्ष करत आहे. सदर हा रस्ता मोखाडा ते हर्सुलपेठ जाणारा सोपा व सोयीस्कर रस्ता आहे. हा रस्ता कच्चा असल्यामुळे दळणवळणासाठी बरेचसे या रस्त्यासाठी निवेदन दिलं. कोणाला निवेदन दिलं तुम्ही? सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन दिलं होतं. मग पुढे काय झालं? शिक्के त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन मोखाडा, उपअभियंता मोखाडा, तहसीलदार मोखाडा, सगळ्यांना तुम्ही निवेदन दिले. अपर जिल्हा अधिकारी पालघर, पुढे काय झालं या निवेदनाचं? हे म्हणजे सर आम्ही आता 4 तारखेला दिले. आता हे आता दिले, आता दिले 27 फेब्रुवारीला आपण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही निवेदन दिलं. लोक बघा कशी जागृत होत आहेत की व्हिडिओ ऐकला आणि त्याच्यानंतर ग्रामसभा बदलण्याचा पाडा यांनी निवेदन दिलंय. माझ्या हातामध्ये काही पेपर्स आहेत, त्याच्यामध्ये बल्ल्याचा पाडा जो आहे, या बल्ल्याच्या पाड्याच्या रस्त्यावर म्हणजे मोखाडा पोशेरा बल्ल्याचा पाडा MDR 20 एकाच वर्षामध्ये 9 कोटीची बिलं काढली. याच्यामध्ये तुमचा जो 3 किलोमीटर रस्ता आहे तो झालेला नाही. त्याच्या आधी तुम्ही काही प्रयत्न केले होते? त्याच्या अगोदर आम्ही अर्ज दिलेले होते पण त्याच्यावर काही रस्ता केलेलाच नाही. त्यावेळेस आम्ही निवेदन फक्त उपविभागीय अधिकारी. निवेदन निवेदन आता नाही. कोणतं आपल्या ज्या वेळेस रस्त्याच्या एका फडणवीसकडे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांना निवेदन झालं आणि त्याच्यातून तो रस्ता मंजूर झाला. पण त्या रस्त्यामधून फक्त 3 किलोमीटरमधून फक्त 1.5 किलोमीटर रस्ता केला गेला. त्याच्या अगोदर 16-17ची निविदा होती. देवेंद्र फडणवीसांकडे तुम्ही कधी निवेदन दिलं होतं? आपल्या 2019ला. ते कुठे कुठे भेटले तुम्हाला? म्हणजे त्यांना स्पीड पोस्टाने त्यांना ऍप्लिकेशन दिलं. जेव्हा वेळेस आम्ही ग्रामपंचायत विभागांचं आमचं हे होतं कारण विकास होत नव्हता म्हणून आम्ही ग्रामपंचायत विभागांचे ते पण पूर्ण फाईल आपल्या ज्या मंत्रालयात दिलेले होते पण त्याच्यावर पण विचार विनिमय ते झालं नाही त्या वेळेस. मग त्यानंतर आम्ही हा अर्ज त्यांना स्पीड पोस्टाने सर पाठवलेला 10/1/2017 त्यावेळेस. त्यावेळेस 2019ला तो रस्ता केला गेला पण तो अपूर्ण केला. अपूर्ण केला. तुमच्याकडे आणखी कोणते पेपर्स आहेत? हे आपल्या 2016-17ची निविदा. पण साधा रास्ता पण केलेला नव्हता पण त्याच्या दुरुस्तीच सगळं काम होत ते. म्हणजे 2016-17ला बल्ल्याचा पाडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 12,74,000
जनजाती क्षेत्र 50-54 म्हणजे आदिवासी विकासचा पैसा आहे हे झाला होता रस्ता नाही केले नसते मोखाडा पवारपाडा पोशेरा हिरवे बल्ल्याचा पाडा रस्ता सुधारणा करणे सुरक्षा भिंत बांधणे 12,74,645 हाही झाले नाही हा 50-54 जनजाती क्षेत्राचा हाही निधी आहे नक्की झालेला नाही हे काम झालेलं नाही आता पुढे आहे मोखाडा पोशेरा बेरिस्ता वस्तीवरा बल्ल्याचा पाडा रस्त्याची किरकोळ दुरुस्ती करणे पावसाळी खडी ग्रीटने व पावसाळ्यानंतर डांबराने खड्डे भरणे 8,21,125 हा रस्ता केलेलाच नाही अगदी डांबरी रस्ताच केलेला नाही तर ते कसं काय डांबराने खड्डे भरणार धुळीचा तर रस्ता रस्ता धुळीचा पण डांबराने खड्डे भरायचे पीडब्ल्यूडी ची निविदा आहे 16-17 ची त्याच्यामध्ये बल्ल्याचा पाडा पावसाळी खडी ग्रीटने व पावसाळ्यानंतर डांबराने खड्डे भरण्याची निविदा काढली 8,81,125 आणि तो रस्ता आहे बल्ल्याचा पाडा आपले कच्चा रस्ता आहे ना कच्च्या रस्त्यावर डांबराने खड्डे भरले आणि किती मोठा भ्रष्टाचार आहे म्हणजे आश्चर्य काय म्हणजे मोखाड्यामध्ये कुछ भी हो सकता है काही लोक करू शकतात अशी परिस्थिती आहे तुमची मागणी जी आहे म्हणजे तुम्ही जे सगळे आमचे व्हिडिओ बघितले मोखाड्यातला जो भ्रष्टाचार आहे त्याच्यावर आपण आम्ही आंदोलन उभं करतोय त्या आंदोलनामध्ये हा जो बल्ल्याचा पाडा आहे म्हणजे हा आम्ही विशेष प्राधान्य घेणार आहोत कारण रस्ता मोठा आहे नाव जरी बल्ल्याचा पाडा असला तरी रस्ता तो मोठा आहे मोखाडा पोशेरा मोखाडा शहरापासून तर नाशिक शहराची बॉर्डर ना आपली म्हणजे महाराष्ट्रातला हा पहिला रस्ता असेल की बॉर्डरवर आहे नाशिक जिल्ह्याच्या आणि रस्ता झालेला नाही स्वातंत्र्यानंतर 75 स्वातंत्र्याची उलटली अजूनपर्यंत रस्ता नाही नक्की रस्ता नाही अर्धा किलोमीटर म्हणजे दीड किलोमीटर गेला एकूण 3 किलोमीटर रस्ता आहे त्याच्यामध्ये 1.5 किलोमीटर झालाय 1.5 किलोमीटर रस्ता नाही झाला खडीचाच आहे खडीचाच आहे ना पण तिथपर्यंत रस्ता अजून झालेला म्हणजे गावापर्यंत रस्ता पोहोचलेला म्हणजे ज्या बल्ल्याच्या पाड्यावर कोट्यावधी रुपयांची बिलं काढली त्या पाड्यामध्ये प्रत्यक्ष जायला रस्ताच नाही बरोबर म्हणजे डांबरी विमा केलेला आहे गावापासून 1.5 किलोमीटर केला ना 1.5 किलोमीटर पुढे केला नाही आता तुम्हाला रस्ता पाहिजे आणखी काय काय तुम्ही सांगितलं मागणी रस्ता पाहिजे सुरक्षा भिंत आणि पुलाची मागणी पूल पुलाचा काय प्रश्न आहे तिथे पुलाचं कसं आहे का 1-2 तास पाऊस मुसळधार पडला ना तर 1-2 तासामध्ये पुलावरून पाणी लगेच जातं बाजूचे जे हर्सूल भागाकडे पेटकडे जाणारा रस्ता आहे ज्या गाड्यांचा दळणवळणासाठी सुविधाच नाही जाण्यासाठी कारण म्हणजे शेतकरी आहेत शेजारचे ते बाजूचे त्यांना शेती करण्यासाठी ते बाजूला जायत ना जेव्हा पाऊस कमी होईल पुलावरतून तेव्हा ते बाजूने जात आहेत दुसरं दवाखान्यात म्हणा काही साधनच नाही उपलब्ध जाण्यासाठी पूल एक पाहिजे पूल रस्ता आणि संरक्षक भिंत आणि गटर रस्ता काय रस्ता दळणवळणाचा असल्यामुळे म्हणजे पाऊस पडल्यानंतर पुरा रस्त्यावर पाणी येते म्हणजे गटर पाहिजे ज्या रस्त्यावर एकाच वर्षामध्ये 9 कोटी आणि 12 पासून 2022 पर्यंत 50 कोटी एवढी मोठी रक्कम काढले त्या गावात झालेल्या रस्ताने असा आपला प्रश्न आहे आता आपल्याला रस्ता नाही आहे मी पत्रकार आहे मी काय करू शकतो फक्त वाचा फोडू शकतो माझी तुमची ओळख नव्हती तुम्ही काय माझ्याकडे निवेदन दिलं नव्हतं किंवा तुम्ही सांगितलं नव्हतं माझा मी शोधून काढलं कारण ह्या बल्ल्याच्या पाड्या या रस्त्यावर 1999 पासून आतापर्यंत जर काढलं तर 100 कोटीच्या वरती रक्कम जाते म्हणजे बल्ल्याचा पाडा तुमचा फेमस आहे तो म्हणजे ठेकेदारांसाठी तो एकदम चरावपूरण आहे सगळा तो रस्ता लुटून त्या लोकांनी खाल्लेला आहे आता आपल्याला 75 वर्ष झाली तरी रस्ता मिळाला नाही अजूनही मिळण्याची गॅरंटी नाही बरोबर ना तुम्ही निवेदन दिले मुख्यमंत्र्यांना दिले सगळ्यांना निवेदन दिलेली आहेत पण आपल्याला म्हणजे आता आपल्याकडे म्हणजे अगदी रडल्याशिवाय आई पण दूध पाजत नाही कोणाला आपल्याला पण रडायला पाहिजे ना आपल्याला पण काहीतरी करायला लागेल तर आमचं म्हणणं असं होतं म्हणजे माझं की मोखाडा तालुक्याचा जो भ्रष्टाचार आहे त्याच्यावर आपण एक आम्ही आंदोलन सुरू करतो आम्ही जसं वाड्यात केलं होतं त्याला चांगलं यश मिळालं लोकांचे रस्ते सुरू झाले बऱ्यापैकी आता ते आंदोलन सुरू झाले म्हणजे आजचा 133 दिवस आम्ही सतत लढतोय तुमच्या गावाच्या रस्त्यासाठी तुमची लढाई तयारी आहे का काय काय करणार म्हणजे माझं म्हणणं आहे की आपण मागणी करू पहिल्यांदा आपण काय करू मागणी करू हा आमचा रस्ता करा एक साधारण 10-15 दिवस त्यांना देऊ त्या 10-15 दिवसामध्ये तर काय हालचाल झाली नाही तर मोखाड्याला
आपण उपोषणाची तयारी करू. तिथं बांधकाम खाता एक तहसीलदार आहे, त्यांच्या समोर कुठेतरी एखादं जाऊन आपण उपोषणाला बसू. तुमची उपोषणाला कशी तयारी आहे? तयारी आहे ना. मला फक्त एक पाहिजे, एक जण उपोषणाला बसला पाहिजे. जास्त नको आपला. किती लोक बसतील तुमची? धानवल आहे, आणखीन दामोळ मार. तीन गाव आहेत ना? तीन तिन्ही गावात लोक येऊ शकतात तिकडे. उपोषण आपल्या एकाला बसवायचं, एकाची तयारी पाहिजे. एक लक्षात ठेवायचं, फार लोक पाहिजे तसला भाग नको. जास्त लोक आली ना की त्याच्यामध्ये 10 लोकांचे 10 विचार असतात. एकटा असला आणि त्यांनी ठरवलं मी रस्ता अलिशात उठणार नाही तर तो होऊ शकत. किती लोक उपोषणा बसू शकतो? मी तुमच्यातला कोण तयार आहे उपोषणा बसायची? मला 2-3 लोक पाहिजे. तुमचं नाव काय? जयराम गोपाळ गायकवाड. तुम्ही बसणार उपोषणाला? दुसरं राम. राम तुमचं नाव काय? रामू धर्मानिखडे. रामू धर्मानिखडे. आणि आणखीन एक कोण? मनोहर काशीनाथ गहले. मनोहर काशीनाथ गळे. असे 3 गहले. तीन लोक तुम्ही तयार? आपल्याला जास्त लोकांची गरज नाही. तुमच्या बरोबर आम्ही 3 लोकांनी जर उपोषण जर सुरू केलं तर आपल्याला इथे 300 लोक आपण जमा होतात. पहिला दगड फेकला ना की बाकीचे दगड जे आहेत ते आपोआप पडतात. एवढे दिवस कोण बोलत नव्हता? तुम्ही कोणतरी व्हिडिओ बघितला, एकाने व्हिडिओ बघितला असेल ना, त्यांनी अख्खे गावाला लागला असेल. आणि तुम्ही एवढी लोक आले, खरं तुम्ही मला बोलत असता मी तिकडे आलो असतो. एवढे लोक यायची काय आवश्यकता नाही. म्हणजे मला 1-2 लोक जरी आले, मी सकाळपासून माझ्याकडे मोकाळ्याचे बरेचसे लोक येऊन गेले. आपल्याला गरज आहे ना सर, आम्हाला गरज आहे. आपला रस्ता आहे महापूर्ती पर्यंत पोहोचला पाहिजे. त्या व्यक्तीने जर आपला मोकाळ तालुक्यातील बलदेच्या पाडचा एवढा प्रश्न काढत असेल, कुठेतरी दावत असेल का नाही, माहित कोणाला नाही. मोखाडा अख्खा लुटून खाल. म्हणजे मोखाडा तालुक्याची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक गावामध्ये साधारणतः 20-20 कोटी रुपये खर्च झाला. एवढा निधी खर्च, म्हणजे 20-20 कोटी रुपये दिले असताना शासनाने एवढा निधी अख्ख्या तालुक्यावर खर्च झालाय. म्हणजे माझ्याकडे आकडेवारी दिली, 1200 कोटी रुपये हे जवळजवळ तिथे गेले. 1992 ते 2022 पर्यंत 30 वर्षामध्ये 1200 कोटीच्या वर तिथे खर्च झालाय. हा फक्त पीडब्ल्यूडी. बाकी तुमचा आता नवीन पेसा आलाय, पेसाचा हिशोब याच्यामध्ये नाहीये. ग्रामपंचायत जे खर्च करते त्याचा हिशोब इथे नाहीये. म्हणजे 1 करोड रुपये खर्च झाले. मी शासनाने ठरवलं असतं आणि तुम्ही जर लोकांनी ठरवलं असतं. तुम्ही आता नुकताही शब्द चांगला वापरला की यंत्रणेच्या दबावाखाली तुम्ही होते. तुम्ही यंत्रणेच्या दबावाखाली राहिले असते, तुम्ही जर भांडले असते तर प्रत्येक आदिवासीच्या घरांवर मोकाड्याच्या सोन्याची कौलं असतील, चांदीच्या भिंती असते आणि हिऱ्या बांधक्याची दारा असती. एवढा पैसा तुमच्याकडे आलेला आहे त्याला कारण असं. गाव किती पैसे तुमच्याकडे? 59. पूर्ण तालुक्याला गाव 59. आणि प्रत्येक आठवड्याला पीडब्ल्यूडीची नोटीस निघते किंवा जिल्हाधिकारीची नोटीस निघते कामांची. 1 करोड रुपये येतोय. पैसा जातो कुठे हा मोठा प्रश्न आहे. मला आतापर्यंत वाटत होतं की बलदेव एवढा रस्ता झालाय, चांगल्या प्रकारे आहे तो, आणि एवढा मोठा खर्च झालाय म्हणजे आणि त्याच्यावर विविध बिल काढतात. प्रत्यक्ष तिथे रस्ताच झालेला नाही. रस्ता तसा धुळखा. एखाद्या दुसऱ्याच गावचे डांबरी रस्ता चांगला रस्ता असेल, त्याचे फळे काढून फोटो काढून त्याच्याच नावाखाली ते बिले काढून घेतले आहेत. आजपर्यंत असं झालेलं आहे सर. मोखाडा तालुक्यामध्ये चांगल्या रस्त्याचे फोटो काढायचे दुसऱ्याच गावचे. आता बदलेचा पाड्या रस्ता धुळखात आहे आजही, पण दुसऱ्याच गावचे एखाद्या चांगला रस्ता असेल डांबरीकरण केलेला, त्याच्याच फोटो काढून त्याच्याच नावाखाली बदलेचा पाड्या रस्ता दाबायचा आणि बिले काढून घ्यायचे. मी हेच म्हणणं झालं गेले एवढे दिवस. हे पीडब्ल्यूडी वाले ना हेच करतात. तुम्हालाही पाहिजे, पण तुम्ही बोलत नाही, मी बोलतोय. तुम्हाला इथे कोणी बोलवलं होतं माझ्याकडे? कोणी बोलवलं नव्हतं ना. कोण होत तुमचं? तुम्ही आले बरोबर. त्यांच्या मी कोणी ओळखत नाही. तुमच्या गावालाही मी आलेला नाही. रस्त्यावर रस्ता चौकशी करण्यासाठी मी आलो होतो, पण गावामध्ये नव्हतो आलो. कारण म्हणजे हायवेलाच फिरलो, पण रस्ता जो आहे तो खूप मोठा आहे. ज्यावेळेस सर आम्ही आपल्या कोशिर मार्गी बदलेचा पाड्या रस्ता होता ना, त्यावेळेस त्यांना आम्ही अप्लिकेशन दिला. आपले पीडब्ल्यूचे त्यावेळेस अधिकारी होते, त्यांना दिला. म्हटलं का अर्ज पण त्यावेळेस त्यांना आम्ही दिला. तर त्यांनी कोशिर मार्गी बदलेचा पाड्या रस्ता होता, त्यांनी जो पाठी होती ते बेरीजच्या दुसऱ्या रुटींगला त्यांनी पाठी लावली त्या रस्त्याची.
मग त्यांना मी विचारलं का म्हटलं पोशर मार्गे बदल पाडा रस्ता आहे तुम्ही ओसरवीर मार्गे का पाठी लावली तर दुसऱ्या दिवशी ते पाठीच त्यांनी काढून ठेवले प्रेक्षकांना सांगेन थोडं तुम्ही फोटो पण आणले ना व्हिडिओ क्लिप नाही आणली ना मला जर व्हिडिओ क्लिप उद्या पाठवा उद्या परत घरी गेल्यावर पुलाची आहे पुलावरून पाणी जात ना सर नाही हे आता रस्ते आहेत बघा हा बलद्याचा पाणा रस्ता आहे ज्याला 100 कोटी म्हणजे माझं नाव आहे की 50 कोटीचा खर्च झालेला आहे त्या भागामध्ये हा बल्ल्याचा पाण्याचे रस्त्याचे फोटो आणलेत म्हणजे अगदीच लाजीरवाणी बाब आहे मोखाड तालुक्यासाठी हा पूल आहे त्या पुलाची अवस्था बघा आणि ही रस्त्याची अवस्था बघा म्हणजे धुलीने माखलेला रस्ता आणि त्या धुलीने माखलेल्या रस्त्याच्या नावावर म्हणजे डांबरीकरणाने खड्डे भरले त्या रस्त्यावर इथे धुळीचा रस्ता आहे बरोबर मी बघितलं नाहीये तुम्ही सांगता म्हणून धुळीच्या रस्त्यावर डांबरीकरणाने खड्डे भरण्याची बिल इथे काढली गेली आहेत म्हणजे मोखाडा तालुक्याचा भ्रष्टाचार हा किती मोठा आहे हे एका गावात नाहीये तुम्ही हुशार आहात तुम्ही लोक चांगले आहात म्हणून स्वतःच्या खर्चाने इथपर्यंत आला कोणती कोणा गाडी वाड्याने गेली कोणाने गेली गाडी कोणी काढली आम्हीच म्हणजे आता पैसे जमा करून देणार तुम्ही पैसे जमा करून देणार गाडीवाला म्हणजे तुम्ही हुशार मी तर सांगितलं तुम्हाला की मला लोक सुशिक्षित पाहिजे मला आता हे जर आंदोलन उभं करायचं असेल ना आपल्याला तर मला 3 प्रकारचे लोक पाहिजे सुशिक्षित लोक पाहिजे सुशिक्षित म्हणजे कोणती शिकलेली नाही आपल्याला ज्याला चांगल्या गोष्टीची जाणीव आहे माझ्यावर अन्याय होतोय माझ्यावर अत्याचार होतोय मी बोललं पाहिजे मी गप्पा नाही बसलं पाहिजे जे जगामध्ये घडतंय जे चुकीचं घडत असेल तर मी बोललो पाहिजे त्याला सुशिक्षितपणा बोलतात नाही तर आपल्याकडे प्रचंड लोक शिकलेले आहेत शिकलेले लोक काय करतात नको माझी बायको माझी पोरं आणि मी बरा आहे त्याच्यामध्ये गडबड करायची नाही आपल्याला कोणाच्या विरोधात जायचा नाही सुशिक्षित माणूस म्हणजे शिकलेला माणूस असतो वकील आहे डॉक्टर इंजिनियर तो कधी तुम्हाला रस्त्यावर दिसणार नाही तो फक्त पैशाच्या मागे असेल म्हणजे आपली बाजू घेणारी जी लोक आहेत ती सुशिक्षित आहे तुमच्यामधला सुशिक्षित जो पणा आहे तो मला आता बरं वाटलं की एवढ्या लांबून तुम्ही आलात पण तुमच्यासारखी जर लोक मला मिळाली 1, 2, 4, 5, 10 आता तुम्ही तर 23 लोक आहेत नाही ते 23 लोक आहेत ही भरपूर झाली माझ्यासाठी मला फक्त 1 माणूस पाहिजे होता 1, 2, 3, 5 कारण की इथली लढाई मी 5 लोकांच्या जीवावर लढली फक्त 5च पोरं होते 5 लोकांच्या जीवावर मी लढलो आणि जिंकलोय तुमच्यानंतर एवढी लोक जर असते आणि स्वतःहून उत्स्फूर्तपणे तुम्ही आला मी तुम्हाला काही बोलवलं नाही म्हणून जर सुशिक्षित लोक असतील तर ती लोक लढाई चांगल्या प्रकारे लढू शकतात म्हणजे बरोबर तुमच्या घराच्या गळ्यात माळा आहेत म्हणजे दुवा लोक आहेत आमच्याकडे जर ठेकेदार लागले त्यांना धाब्यावर बसवतो दारू मटण चिकन बिर्याणी करून मग तो आंदोलनाचे सकारच लावतो तुम्ही सगळे बोल लोक आहेत ते बरं आहे दुसरं एक मला एक आहे की घाबरलं नाही पाहिजे तुम्ही जर घाबरले आता तुम्ही इथून माझ्याकडून गेले तुमचा व्हिडिओ येईल व्हिडिओ ते बघतील मोखाड्यामध्ये पद्धत आहे सगळे ठेकेदार आणि राजकारणी एकत्र आहेत राजकारणी ठेकेदार आहेत सगळे एकत्र आहेत ते तुमच्याकडे येतील तुम्हाला कोणी सांगितलं हा फार बोलत होता हा फार हे करत होता तुम्हाला ते घाबरवतील एक लक्षात ठेवायचं सगळ्यांनी आपण घाबरायचं नाही आपण त्यांच्या विरुद्ध नाही लढत आपण विकासासाठी लढतो आपली संकल्पना पहिली स्पष्ट करून घ्या कोणत्या राजकारण्यासाठी राजकारण्याच्या विरोधात कोणत्या ठेकेदाराच्या विरोधात कोणत्या अधिकाऱ्याच्या विरोधात आपण लढाई करायची आपण लढाई कोणासाठी करायची आहे आपल्या विकासासाठी आपल्या रस्त्यासाठी आपल्या पुलासाठी आपली करायची कन्सेप्ट क्लिअर झाली तुम्हाला कळलं आपल्याला लढाई कोणती करायची आहे रस्त्यासाठी ज्या दिवशी रस्ता झाला त्या दिवशी आपलं आंदोलन थांबलं बरोबर पण त्याच्या आधी जर तुम्हाला घाबरवलं तर तुम्ही घाबराल का नाही तुमच्यात फूट पाडतील तुम्हाला काहीतरी वेगळं सांगतील डायरेक्ट गाडी घेऊन यायच्या घरी फोटो न्यायचे नाव लिहून न्यायचे असं बरेचसे प्रेशर आहेत राजा पण आपण कसे का कोणाची लालची नव्हता डायरेक्ट संयमाने राहायचो कोणाची लाल नाही कोणाच्या गुलामीत नाही काहीच नाही म्हणून आजपर्यंत आम्ही हे सगळं पाठपुराव करतोय कारण माझ्यावर आतापर्यंत 1-2 वेळेस केसेस झालेले अशा बाबतीत तुम्ही घाबरणार एवढं नक्की ते काय नाही करू शकत मी एवढं आंदोलन लढलोय ना त्यांनी माझं काहीही वापर केलेलं नाही माझी जेलमध्ये जायची तयारी होती माझी मार खायची तयारी होती हातपाय तोडतील असं मला वाटत होतं एखादा खोटा गुन्हा नोंदवतील असं मला वाटत होतं 133 दिवस झाले 133 दिवसामध्ये अजून मला काहीही फरक पडलेला नाही इथली लढाई मी मोठ्या लोकांशी लढत होतो म्हणजे आमदार आमच्याकडे त्याच्या विरोधात लढत होतो
इथल्या मोठ्या ठेकेदारांच्या विरुद्ध लढत होतो, त्यांनी माझ्या बाबतीमध्ये खूप लोकांनी प्रयत्न केले, पण घाबरते कोण नाही का, तुम्ही घाबरायचं कामच नाही, जाऊन जाऊन काय जाणार आहे आपलं, जाऊन जाऊन काय जाणार आहे, त्यांचं खूप काही जाणार आहे, खोट्याची बाजू त्यांच्याकडे आहे, खऱ्याची बाजू आपल्याकडे, आपला रस्ता नाहीये, आपल्याला रस्त्यावर लोकांनी खोटी बिलं काढली ठेकेदारांनी, त्याच्यामुळं आपल्याला रस्त्यासाठी लढायचं. म्हणजे दुसरी गोष्ट आहे, आपल्याला का घाबरलं नाही पाहिजे, बरोबर? ते काय करते दोन तुम्ही सांगा बरं, ते काही करू शकत, आपण जर एकत्र असलो तर ते लोक आपल्याला काही करू शकतात नाही, आपल्याला धमक्या देतील, पैसे द्यायचा प्रयत्न करतील, किंवा आणखीन अडकवण्याचा प्रयत्न करतील, तेवढंच करतील ना. आपण जर पैसेच घेतले नाही, आपण जर कुठं अडकलोच नाही, आपण काही गडबड केलीच नाही, आपलं सनत्सीय मार्गाने आपण गेलो, आपल्याला काही वापर करत नाही. तिसरा भाग असते आंदोलन जिंकायची किंवा कामं करायची, ते विचारवंत लोक पाहिजे, तुमच्या विचार करणारे लोक पाहिजे. तुम्ही तिकडला कोणतरी आता मला सांगेल, तुमचं नाव काय बोलले तुम्ही, रामचंद्र गुरिया गायकवाड, बरोबर? ते मला सांगतील, अरे ते विकला गेला तो, त्याने पैसे खाल्ले, म्हणजे मला ते देऊन सांगेल. मी जर विश्वास ठेवेन तुम्हाला काय सांगेन, अरे बापरे त्याने असं केलं काय, उद्या माझ्याकडे येऊ नको, असं चालत नाही. तो माझ्याकडे काय सांगायला आला याचा मी विचार केला पाहिजे, तर तू काहीतरी करतोस म्हणून तुझी वेळ तो आला, आपल्यात फुट नाही पडली पाहिजे. तुमच्या तरी येऊन सांगतील, अरे बा ते रामचंद्रांनी तर पैसे खाल्ले, तुम्ही त्याच्यावर कशाला जाता, मग ते येणार नाही. उपोषणाच्या आदल्या दिवशी तुमच्याकडे तहसीलदार येतील, पोलीस येतील, घाबरायचा प्रयत्न करतील, सगळं करतील. एकच प्रश्न सांगायचा, आम्हाला रस्ता कधी सुरू करता, रस्ता कधी करून देता. त्या दिवशी सर आम्ही अर्ज घेऊन गेलो आपल्या बांधकामला, त्यावेळेस ते सांगायला लागले, आम्ही त्यांना सांगितलं म्हटलं आम्हाला फोटो काढायचे अर्ज देताना, निवेदन देताना, ते फोटो पण काढत नव्हते. मग त्यांनी बाहेर एक साहेब आले अधिकारी, त्यांनी सांगितलं बोलतो आम्ही आता रस्ता करणारच आहे, म्हटलं आम्ही आज निवेदन घेऊन आलो ना, आज तुम्ही सांगता का रस्ता करणार आहे, असं ते सांगायला लागले. नाही मग ते आधी करा, मग आम्ही उठवू काय, आधी करा. 75 वर्षी तुम्हाला का लागली, आपण विचारलं पाहिजे की नाही, विचारलं पाहिजे ना. 75 वर्ष जर आपल्याला लागली असतील तर आपण काय करू, म्हणून काय करायचं, पहिल्यांदा आपल्याला लढणारे तीन लोक पाहिजे, तीन आपण ठरवली, आपण तीन लोक म्हणजे रामू धर्मा निकडे, जयराम गोपाळ गायकवाड आणि चंदर काशीनाथ महाले गले गले, बरोबर? तुम्ही नक्की तिघे जण तयार आहात ना? काही तुमचा परिणाम होणार नाही, काहीच नाही. तुम्ही नको तिघे राहा, तुमच्या मागून 100 लोक बरोबर येऊन बसतील, तेवढेच तुम्हाला भेटायला तुम्ही एवढे आले, ते मोकळा बसायचं आहे. आम्ही आंदोलन केलं 5 लोकांनी, गावाची गाव आली, तारपा घेऊन नाच घेऊन सगळे आपण तिथे आंदोलन करायचं, बरोबर? तिथे आणखीन 10-15 गावांची लोक आलेत माझ्याकडे. तुम्ही एकच नाहीये, तुमच्या गावातले तिघे जण, दुसऱ्या गावातले दोघं जण, दुसऱ्या गावातला एखादा, असं करून आपल्याला मोखाडा तालुक्याचं आंदोलन उभारायचं. सगळे एकत्र, म्हणजे आतापर्यंत माझ्याकडे 8 गावांचे लोक येऊन गेले, आता ते आले ना, ते गेले, ते पण संध्याकाळी येतील, बरोबर? ते 9 आणि तुम्ही 10, म्हणजे 10 झाले. अजून 28 तारखेपर्यंत आपल्याला ज्या गावात रस्ते नाही, ज्या गावामध्ये रस्ते नाही, ती लोक येतील. आपण पहिल्यांदा या सगळे जे रस्ते आधी झाले त्याच्या चौकशा लावायच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला आमचे रस्ते पाहिजे हे बघायचं आहे, बरोबर? 28 मार्च चालेल तुम्हाला? हो चालेल. 28 मार्चला तुम्ही सगळ्याकडे सांगा, तुम्ही तयारी करा, आपल्याला उपोषणाला बसायचं आहे, आम्ही आमरण उपोषण करू, रस्त्यासाठी मेलो तरी चालेल, आम्हाला रस्ता पाहिजे. ठाम आहेत तुम्ही सगळेजण? कारण एवढ्या वर्ष तर काय झालं नसेल, म्हणजे आतापर्यंत आदिवासींची पिलवणूकच सुरू आहे, एक पण माणूस आदिवासींचा उद्धार करता नाही. आमदार झालं, खासदार झालं, सगळं झालं, आपल्याला काही हे करत नाही. आमच्याकडे मला नावच नव्हतं, मी सदू दापते एक होता, तुम्ही बघितलं, ते व्हिडिओ बघितले का? ते व्हिडिओ बघा, तुम्ही उपोषणा परवा बसले, कृष्णा जंगली, त्याच्यानंतर गणपत कुबरा,
जशी पाच लोक आमच्याकडे होते, अभिषेक थालेकर, सुदाम घाटाळ, असे पाच लोकांनी अख्खा तालुका हलवून टाकला, त्यांचं नाव झालं की त्यांच्यामुळे ते रस्ते झाले पाच लोकांमध्ये. तर तुमच्यामुळे तुमच्या गावात रस्ता होईलच, पण जो भ्रष्टाचारी लोक आहे त्यांनाही धडा होईल आणि तो रस्ता कायमचा होईल. एकदा रस्ता झाला तो त्यांना खोटी बिलं काढता येणार नाही. आता रस्ता झालेला नाही, दाखवून दाखवून त्याचे फोटो दाखवून ते बिलं काढतात. तुमची तयारी आहे? अजून तुम्हाला काय सांगायचं आहे, कशासाठी आणखी आले तुम्ही? तुम्ही लढायची तयारी आहे ना? मग आपण जमा कोणती लोक करायची? सुशिक्षित पाहिजे, विचारवंत, जो विचार करणार पाहिजे चांगल्या वाईटचा. म्हणजे असं यांनी काय सांगलं त्यांनी काय सांगितलं असं नको. हा, ते अधिकारी लबाड आहेत, ते लगेच सांगेल आम्ही ना शरपुटे जाऊन भेटलो, शरपुटला पैसे दिले तर तुमच्या बरोबर नाही, आणि तुम्हाला सांगतील का मला येऊन सांगतील काही पैसे घालत नाही. आपले विचार करणारे आपल्याकडे लोक पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, घाबरला नाही पाहिजे. तुमचा मोखाडा वगैरे बघितलं नाही, एखाद्या रस्त्याचा काय झाला की सगळे ठेकेदार एकत्र येतात, राजकारणी पण त्यांना ठेकेदार पण ते सगळे एकत्र येतात. आणि सगळं जर एकत्र आलं तर मग आपण घाबरतो. तर आपल्या गावामध्ये एखादं एकदम दलाल असतात ना, त्यांचं ते येऊन घाबरून आता तो असा करीत तसा करीत. गावासाठी करायचं आहे मी तुमच्या बरोबर आहे. मी शेवटपर्यंत जो रस्ता होत नाही तो पर्यंत मी तुमच्या बरोबर राहील. मग दोन वर्ष लागत, चार वर्ष लागत, पाच वर्ष लागत, मी तुमच्या बरोबर आहे. आमच्याकडे रस्ते आदिवासींचे त्याच्यावर कधी डांबर बघितली नव्हती, तिथे आता चांगले डांबरे रस्ते झाले. तुमच्या या गावाचं नाव काय बोलत मी, बालद्यापाडा. बालद्याचा पाडा जो आहे तो आहे घानवल आहे, जांभूळपाडा त्या एरियामध्ये जिथं गाव आहे नाशिकच्या बॉर्डरवर. बरोबर ना? बरोबर. म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या बॉर्डरवर, पालघर जिल्ह्याच्या, म्हणजे मी महाराष्ट्राच्या बोललो होतो, महाराष्ट्र जिल्ह्याच्या बॉर्डरवर. तर जिल्ह्याच्या बॉर्डरवरचा रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन करायचं आहे. दादा बरोबर का? तुम्ही काय बोलतच नाही, जेवढ्याला मारत ना आता मला भेटायला. तुम्ही मोबाईल आम्हाला धावलं आता तेवढं नाकारवाद चाललाय ना. आता रेडिओ पाठक आलाय तिकडून बोलत तुम्हाला. मग आता तुम्हाला सुशिक्षित देण्याचा शब्द माहित, तुम्ही तर बोलत राहिला धाबा आहे त्याचा, तर तो तिथेच गेलो. फक्त सांगा तो मोठा बा दादरा का पाय बरे याच्यात कोण आहे हा? अरे म्हण पुढा आपले सामान्य माणूस आहे, आपले जनता करता नाही तो काय याच्यात आहे कशात का? आम्ही पक्षाचा आहे, हे पक्षाचा, हा पक्षाचा नाही माणूस आहे, आपल्या सोय करणार आहे. मग भेटायला तर द्या पाहिजे त्याला, असं करताना ही पब्लिक आहे. तुम्ही व्हिडिओ कोणी तुला कोणी पाठवला? बेधडक आदिवासी ग्रुप, ग्रुप नाव आहे बेधडक. बेधडक कोणी वागतच नाही कोण. ती सगळे बेधडक ग्रुप वाले ना, एकदाची मीटिंग बोला मी तिकडे येतो. बेधडक कसा वागायचं असतं उठाव काहीच नाही करते बेधडक वाले. नाही करू ना, आता मी येतो ना, काहीतरी मार्गदर्शन करायला पाहिजे ना. आपण नुसतंच देतो आदिवासी वाघ आहे. अरे वाघ आहे, वाघायला वागतच नाही आपण. आपण बकरी अर्घा वागता. हा, आदिवासी राजा असतात ना, आपण राजा अर्घा वागायला पाहिजे. आदिवासी राजा आहे सांगतो आपण. म्हणजे कार्यक्रम आपला समारंभ असणार तर आदिवासी राजा आहे, जंगलचा राजा, याचा राजा. पण ते आपला फार माकडा कोण ढुलिया पाहिजे. यांना वाघा सगळं वागायचे आपल्याला, यानं वाघाचे आता पंजे दाखवायचे. बेरड ग्रुप वर सगळ्यांना सांग मी तिकडे येतो. कधी मला बोलवता सांगा मी येईन. तुम्ही येऊ नका माझ्या एवढे लावून येतात तुम्ही, एवढा खर्च होतो. मी येईन ना तुमच्याकडे, कधी येऊ? तू त्या लोकांची बेरड ग्रुप वर टाक तर शरद पटेल येणार आहेत आपल्याला भेटायला. हा, तुम्ही सांगाल तिथं मी येईन. त्यांना सगळ्यांना जमा करा. आपल्याला एक नवीन चळवळ उभी करायची. आता हे फार लुटलं आहे आपल्याला, भरपूर पैसे झालेत. आता हे सगळे पैसे त्यांचे बाहेर काढायचे बेधडक ग्रुपचं नाव बेधडक आहे ना. आपलं बेधडकपणे काम करू. करतील पोरा बेधडक. कोणी सांगितलं तू तरी करशील का? घाबरणार नाही ना?
तुमचा पक्ष मी विचारलेला नाही बघा, लक्षात ठेवा. तुमचा मग आमदार येईल, तुमचा मग कोणतरी कार्यकर्ता येईल, जिल्हा सदस्य पंचायत समिती सदस्य येईल, आणि मग तुम्ही त्याला एक विचारायचं का तू एवढे वर्ष का नाही केलास. त्याच्यावरती सर मीटिंग ठेवूया, आहेत ना जेवढे तेवढे जे तरुण मुलं आहेत त्यांचं एक मीटिंग ठेवून तुम्हाला बनवते. राजकारणी देत ना, तुम्हाला सांगितलं जेव्हा सरपंच मागे लागू नका, काही वाढा विषयाला गेले एवढे लांब आम्ही नाही का सांगितलं तुम्ही एवढे वर्ष तुम्ही काय केला बोललाच पाहिजे ना. तुम्ही काय केला, तुम्ही केलं सांग त्याच्याकडे गेलोच नसतो. कोणाकडे तरी हात पसरायला लागेल शेवटी का. नाही हात नाही पसरला, मी तुमच्याकडे हात पसरत आधी कुठे सुरुवात केली, आधी सुरुवात कुठे केली मी गेली. बरोबर की नाही? तुम्ही निवेदन कधी दिलाय? 4 तारखेला. माझा व्हिडिओ आहे 27 तारखेला, 27 फेब्रुवारी. तुम्ही 4 मार्चला दिलाय, मी व्हिडिओ बघितल्यानंतर दिलाय. सुरुवात कोणी केली? मी केली ना, मग मला गरज आहे. तुम्ही मला बोलवा, तुमचा रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी तुमच्या बरोबर राहीन. मी एकदा शब्द दिला का दिला, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही आता रस्ते माझ्या बरोबर तरीपर्यंत तुमचा रस्ता आहे, पण तिथून वाढायला आलेत, मालद्याच्या पडावरून वाढायला आले. मी तर असं फिरलो, आता विहिगावला आलो. तुम्ही विहिगाव तुमच्याकडून किती लांब आहे? लांब आहे ना, तो अख्खा रस्ता फिरलोय. तिथं मोऱ्याने ना पूल नाही, तिथे ठिकाणी मोऱ्या पण दुरुस्त केल्यात ना, पूल पण दुरुस्त केलं. तुमच्याकडून गावात डांबरीचं खड्ड भरलं ना, तसं मी ते बघितलं. तर तिथं मोरी नाही, तिथं पूल नाही, तिथे दुरुस्तीची बिला काढल्यात विहिगाव. तेही आपल्या उचलायचे, ती लोक आपल्या बरोबर आहेत. आपल्या घोडीपाडा रस्ता आहे, तिथं पण तसंच आहे. घोडीचा पाडा, हा घोडीचा पाडा, बेरीसा ग्रामपंचायत. मी आता कोचाळ्याची लोक आले होते, कोचाळ्याला पण तसाच प्रकार आहे. मला काय ठरलं, नक्की 28 मार्चला आपल्याला तहसीलदार कार्यालय मोखाडा इथं उपोषणाला बसायचं आहे. आम्ही निवेदन देतोय, निवेदन तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेल. तुम्ही व्हॉट्सअपवर आहे, किती लोक व्हॉट्सअपवर येत आहेत ना? इथं असं सगळ्यांना व्हिडिओ दाखवतो, यांनी काकाला दाखवला व्हिडिओ. लोक येतील असे अडत, हे बाबा बसवलं पोलिसाचं काय करणार आहे ते पोलीस आहेत आपले संरक्षण करतात. तीन दिवस आम्ही तिथे बसून राहिलो, 3 दिवस. गाडी गावातली फिरून नाही दिली, त्या बाहेरून तिकडं गाडी रस्ता नाही दिला पोलीस स्टेशन. घाबरू नका रे, काही नाही पावसाळा रस्ता ती आणि गोष्ट आहे, उन्हाळा आहे ना, उन्हाळ्याची काय टंचाई नाही पाणी. शेतीची काय आता बुवा, पावसाळा आहे, शेती कशी होईल असा ती नाही आहे. हे उन्हाळा ना किती दिवस ठेवणार आहे, 4-5 दिवस ठेवणार आहे. आपली तयारी 8-15 8-15 दिवस पहिला रस्ता केला आपला, अंदाज थोडा टाकला म्हणजे तेच बदल आपले आहे. आता ते खड्ड चांगला रस्ता केला, आता खड्ड तेल पडत, ते रस्त्याला खड्ड पडलं, ते पण पडलं, ते पडले. आता 19 टक्के खड्ड पडले, 19 टक्के पण खड्ड लगेच पडून केलं ना, त्याला पण खड्ड पडलं. त्याची पण चौकशी करा, गटारच चांगली नाही ना, गटार बनवला त्याला गटारच नाही, गटार पाणी म्हणजे रस्त्यावर खराब होणार ना. बांधकामची गटार होती पण ते पूर्ण असेल मग. त्या रस्त्याची आपण चौकशी करायला लावू, जो रस्ता झाला आहे त्याची, आणि नवीन ही रस्ता. तुम्ही 8-15 दिवस जर बसले तर तुमचा रस्ता झाल्याशिवाय उठायचा नाही. हा ठीक आहे मग, आता माझं नाव काय तुम्हाला माहिती सगळ्यांना नाही माहिती नाही ना, कोणाला नाव माहिती माझा? आता एक दुसरा कोणाला माहिती आहे माझं आवाज तुम्हाला माहित नाही. मोबाईल माझं नाव आहे शरद पाटील, मी इथला वाड्यातलाच आहे. तुमच्या मोखाड्याची सगळी लोक मला ओळखतात. मी मोखाड्यामध्ये बरीचशी पत्र देत आपण गेलेले, बरेचसे प्रश्न सोडवले. माझं कार्ड तुम्हाला सगळ्यांना मी देतो, माझं कार्ड घेऊन ठेवायचं. काय असेल ते मला व्हॉट्सअपवर तुम्ही पाठवा, फोन नका करू, फोन सगळे उचल लागतो. तुम्ही आले तुम्ही फोन बंद करून ठेवले, आता मग सगळे आलेले फोन गेले तसे. पण व्हॉट्सअप गेला ना तर मी काय करेन, व्हॉट्सअप बघेन मग तुम्हाला उत्तर देईन.
तुम्हाला उत्तर दिलं मी तसं तुम्हाला मी उत्तर देईन पण मोखाड्यासाठी आपल्याला 28 मार्चला आंदोलन करायचं हे नक्की का बदल करायचं काय काही बदल होणार नाही कळकळ हे आम्हाला आज बसवाला खोंदेळाला ते सांगत आहे काय काय हा रस्ता एवढी पब्लिक नाही येते नाही तीच बस आम्ही पेठला पाठवणार होतो पेठची आपल्याकडे जवानी बस गेल्याशिवाय आपले उठायचं नाही मग ड्रायव्हर लोक सुद्धा सांगत काय रस्ता ह्या केला गाव आहे का बुधारामजी राठड बुधारामजी राठड ना तुम्हाला त्याच बस मध्ये आपण घेऊन जाऊ तिकडे करू दे ठीक आहे चलो धन्यवाद.